के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जूनी पेंशन योजना पर बोलते हुए कहा कि आज सभागृह में आश्वस्त करते हुए राज्य सरकार की भूमिका स्पष्ट की है। कर्मचारी संगठन को अपील की कि बंद का जो आगाज किया है वो ना करे। इसके साथ ही विविध मुद्दों पर फडणवीस ने संवाद साधा। जुन्या पेंशन योजनेच्या मागणीच्या संदर्भात आज मोर्चा देखील निघाला होता आणि या संदर्भात ज्या काही आमच्या कर्मचारी संघटना आहेत यांनी 14 तारखेपासून आम्ही बंद करणार आहोत अशा प्रकारची एक नोटीस देखील दिली होती। त्या संदर्भात आज सभागृहामध्ये देखील आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की जी समिती आपण तयार केली होती त्या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे आणि आता त्या अहवालावर राज्य सरकारची भूमिका आणि कर्मचारी युनियन्सची भूमिका या संदर्भातल्या चर्चेचे काही त्या ठिकाणी फेऱ्या कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याच्यावर अंतिम निर्णय घेता येईल। त्याचवेळी केंद्र सरकारमध्ये देखील या संदर्भात केंद्राने एक समिती तयार केली आहे आणि तिचाही निर्णय लवकरच अपेक्षित आहे। त्यामुळे आपण केंद्र सरकारच्या अनुरूप नेहमी आपल्या योजना त्या ठिकाणी करत असतो किंवा आपली वेतन भत्ते हे त्या अनुरूपच करत असतो। त्यामुळे आम्ही कर्मचारी संघटनांना या ठिकाणी आव्हान देखील केलेलं आहे की अशा प्रकारे त्यांनी संप वगैरे करू नये, तर जो काही अहवाल आला आहे त्या अहवालाच्या आधारावर चर्चा करून त्याचे पुढचे निर्णय कसे होतील हा प्रयत्न त्यांनी करावा। दुसरं त्यांना आम्ही हे देखील सांगितलं आहे की जे नवीन पेन्शनमधले लोक आहेत त्यांचं रिटायरमेंट 2032 साली सुरू होणार आहे, त्यामुळे आजच लगेच काही तो प्रश्न ऐरणीवर आलेला नाही, तथापि त्याच्यावर लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका देखील आहे, मानसिकता देखील आहे आणि म्हणून मी कर्मचारी युनियन्सला आव्हान करतो की त्यांनी अशा प्रकारचा संपाच्या संदर्भातला निर्णय करू नये आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील युनियन्सला चर्चेला बोलवलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, कारण अशा प्रकारचा जेव्हा एखादा संप होतो सरकारपेक्षा जनतेला त्याचा अधिक त्रास होतो, तेव्हा मला अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये काही ना काही तोडगा याच्यामध्ये निघेल।